वाढलेलं पोट, ढेरी याबरोबरच आपलं वजन कमी करा. कोणताही साईड इफेक्ट नाही, कोणताही व्यायाम नाही आणि पथ्यही बाळावं लागत नाही. 100% आयुर्वेदिक औषध. एका महिन्यात 5 ते 6 किलो वजन कमी करा. सकाळी आणि रात्री गरम पाण्यासोबत 1 चमचा औषध घ्या. खाऊन पिऊन घर बसल्या आपलं वजन कमी करा. 90 दिवसांसाठीचं पॅकेज फक्त 5000 रुपयांमध्ये. संपर्क ऋषिकेश आयुर्वेद 9607-3058-63. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 15 तालुक्यात पोरले ठिकाणी जी तक्रार आली होती त्याची मी बदली केली होती आणि नंतर माझ्याकडून एक महिला अधिकारी पाठवल्या होत्या. त्यांनी चौकशी करून त्या ठिकाणी संबंधित शाळेतील काही मुली आणि पालक यांच्याशी बोलून त्यांचे माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की प्रथमदर्शनी प्राथमिक स्तरावर याच्यामध्ये ते दोषी आढळलेले दिसतात आणि आता पास्कोखाली पण त्यांना अटक झालेली आहे. या सगळ्या गोष्टी विचार घेऊन आपण संबंधित शिक्षकाला निलंबित केलेलं आहे आणि या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांशी विद्यार्थिनींशी अतिशय चांगल्या वातावरणात वागायला पाहिजे. आपलं आणि त्यांचं नातं पालक आणि पाल्य अशा स्वरूपाचं असतं, त्याप्रमाणे आपलं वर्तन असायला पाहिजे. याबाबत कुठेही चुकीची गोष्ट किंवा अनैतिक कृत्य होता कामा नये आणि असं कुठे झालं तर प्रशासन त्याबाबत अतिशय कठोर असेल आणि कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. याबाबत आम्ही आजच मी मासिक पाळी व्यवस्थापन याबाबतची एक कार्यशाळासुद्धा आमच्या 60 शिक्षिकांना त्याबाबतचं दिवसभर आज आणि उद्या 2 दिवसाची कार्यशाळा आपण राजेंद्रनगरमध्ये जे तावडे ट्रस्टची इन्स्टिट्यूट आहे, शाळा आहे, त्या ठिकाणी ठेवली. त्या अनुषंगाने आपण सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनुषंगाने माहिती असायला पाहिजे की पास्कोमधल्या तरतुदी काय आहेत, गुड टच बॅड टच काय आहेत, याबद्दलचं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि याबद्दल प्रत्येक शिक्षकाला. आणि आता याच्या पुढे आमच्या जिल्हा परिषदेच्या 7,500 शिक्षकांपैकी 2,500-3,000 आसपास महिला आहेत. या सगळ्या महिला शिक्षकांची जबाबदारी राहील की त्यांच्या शाळेमध्ये आणि लगतच्या शाळांमध्ये ज्या ठिकाणी महिला शिक्षिका नाही आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी याबाबतचं मुलींनाही मार्गदर्शन करायला पाहिजे, प्रबोधन करायला पाहिजे आणि अशी घटना दुर्दैवाने कुठे घडली तर हे सांगायला पाहिजे की पास्कोच्या तरतुदी वेगळ्या आहेत. या ठिकाणी कुठेही महिलेचं नाव किंवा विद्यार्थिनीचं नाव ओपन होत नाही, ओपन कोर्टात त्यांना जावं लागत नाही, इन कॅमेरा सगळी कारवाई होते. तुमच्यासोबत पोलीस असतील तर ते सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये तुमच्यासोबत असतात. म्हणजे कुठेही बाधित किंवा दुर्दैवी विद्यार्थिनी किंवा महिलेला तिची बदनामी होईल असे कुठलाही प्रसंग याच्यामध्ये येत नाही, त्याची दक्षताही घेतली जाते. परंतु पुढे यायला पाहिजे असं जर कुठे घडत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबत प्रशासन ठाम आहे आणि कठोरातली कठोर कारवाई आम्ही अशा प्रकारे करू. पण मला खात्री आहे की आमच्या जिल्ह्यातील सर्वच शिक्षक बंधू भगिनी खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि हा अपवाद आहे, आमचे सर्व शिक्षक चांगलं काम करतात, त्यांनी याबाबतची योग्य ती दक्षता घ्यावी. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.